नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज या ऑनलाइन क्लासमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि गणित विषय समिती यांनी मला या ह्या नवकरनामामध्ये संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद मानतो. आज आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 5 निर्देशक भूमिती या भागाचा रेषाखंडाचे विभाजन, रेषाखंडाचे विभाजन सूत्र व त्यावर आधारित उदाहरणं याचा अभ्यास करणार आहोत. मागील तासाला अंतराचे सूत्र व त्यावर आधारित उदाहरणं याचा अभ्यास केलेला आहे. आता रेषाखंडाचे विभाजन यामध्ये पाहता हा रेषाखंड ए बी मध्ये या ठिकाणी हा पी बिंदू घेतला. तर रेषाखंड ए बी मध्ये पी बिंदू घेतल्यामुळे रेषाखंड ए बी चे ए पी आणि पी बी ह्या दोन लहान भागामध्ये काय होतं, विभाजन होतं. बिंदू पी मुळे रेषाखंड ए बीचं ए पी आणि पी बी ह्या दोन भागामध्ये विभाजन होतं. समजा ए पी बरोबर आपण एम मानला, ए पी अंतर आपण काय म्हणलं, एम. ए पी बरोबर एम घेतलं आणि पी बी एन मानला. तर बिंदू पी मुळे काय होतं, ए पी छेद पी बी बरोबर एम छेद एन हे गुणोत्तर मिळतं. म्हणजेच बिंदू काय होतो बघा, बिंदू पी हा म्हणजेच बिंदू पी हा रेख ए बी चे एम एस टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो. बघा बिंदू पी हा रेख ए बी चे एम एस टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो असे म्हणतात. आता समजा ए चे निर्देशक, ए या बिंदूचे निर्देशक आपण एक्स वन वाय वन, बी चे निर्देशक एक्स टू वाय टू दिलेले असतात. मग हा रेषाखंडाचे विभाजन करणारा जो पी बिंदू आहे, मग त्या पी बिंदूचे निर्देशक कसे काढायचे, तर पी बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी जे सूत्र वापरलं जातं त्याला रेषाखंड विभाजनाचे सूत्र असे म्हणतात. आता ते सूत्र कसं काढायचं बघा, पाहता रेषाखंड विभाजनाचे सूत्र त्यासाठी काय करायचं पहा. या ठिकाणी प्रथमतः रेषाखंड विभाजनाचे सूत्र त्याला सेक्शन फॉर्म्युला असे म्हणतात. रेषाखंड विभाजनाचे सूत्र सेक्शन फॉर्म्युला, या ठिकाणी एक्स वाय, एक्स आणि वाय हे प्रतल घेतलं, त्या प्रतलामध्ये ए बी हा आपण रेषाखंड घेतला आणि त्याच्यावरती पी हा बिंदू घेतला. मग आता ए चे निर्देशक आपण एक्स वन वाय वन, बी चे निर्देशक एक्स टू वाय टू आणि हा जो विभाजन करणारा पी बिंदू आहे त्याचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊ. तर काय करायचं पहा, एक्स वाय प्रतलातील, पाहता इथं एक्स वाय प्रतलातील, एक्स वाय प्रतलातील रेख ए बी चे, रेख ए बी चे एक्स वाय प्रतलातील रेख ए बी चे किंवा रेख ए बी वरील, एक्स वाय प्रतलातील रेख ए बी वरील, रेख ए बी वरील बिंदू पी रेख ए बी चे एम एस टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो. पाहता एक्स वाय प्रतलातील रेख ए बी वरील बिंदू पी
रिक एबीचे एमएन एमएसटीएन या गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणून एच निर्देशक घेतले आपण, एच निर्देशक एक्स वन वाय वन, बी चे निर्देशक एक्स टू वाय टू आणि पी चे निर्देशक काय घेतले आपण, एक्स वाय घेतले आपण, एक्स वाय मानू, एक्स वाय मानू. आता काय करायचं बघा, तसेच हा जो रेक आहे, रेक ए सी कॉमा रेक ए सी, रेक पी क्यू कॉमा रेक बी डी, रेक ए सी रेक पी क्यू रेक बी डी हे एक्स अक्षावर लंब काढले बघा, त्या ठिकाणी काय केलं होतं, एक्स अक्षावरती काय केलेलं लंब काढले ते, त्यामुळं या ठिकाणी सी बिंदू आहे, सी चे निर्देशक आले एक्स वन झिरो, क्यू चे निर्देशक आहेत एक्स झिरो आणि डी चे निर्देशक आहे एक्स टू झिरो. पहा या ठिकाणी हा जो एक्स अक्ष आहे, ए सी लंब एक्स अक्ष काढला, पी क्यू लंब एक्स अक्ष आणि बी डी लंब एक्स अक्ष, त्यामुळे हा सी चे निर्देशक एक्स वन झिरो, क्यू चे निर्देशक एक्स झिरो आणि डी चे निर्देशक एक्स टू झिरो. कारण का एक्स अक्षावर प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक काय असतो, झिरो असतो, त्यामुळे ते झिरो 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 आलेलं आहे. आता का होतं पा, एक अक्षावरील अंतर जर सी आणि क्यू मधलं अंतर काढायचं असेल आणि क्यू आणि डी मधलं अंतर काढायचं असेल, तर मोठ्या निर्देशक आपण लहान निर्देशक काय करतो, आपण वजा करतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला अंतर मिळतं, डिस्टन्स सी क्यू जर काढायचं असेल, सी क्यू बरोबर मिळणार आहे, सी क्यू बरोबर एक्स वजा एक्स वन मिळेल, एक्स वजा एक्स वन आणि क्यू डी मिळणार आहे, क्यू डी मिळतो आपल्याला एक्स टू वजा एक्स, एक्स टू वजा काय मिळतो आहे, एक्स मिळतो आहे आणि ह्या दोघांना विधान नंबर काय म्हणायचं, एक. ठीक आहे, ह्या दोघांना विधान नंबर काय म्हणलं, एक. आता या ठिकाणी हा भाग झाल्यानंतर तसेच हा जो भाग आहे बघा, तसेच रेषा ए सी रेषा ए सी समांतर रेक म्हणूया, रेक म्हणूया, रेक म्हणूया या ठिकाणी रेक ए सी समांतर रेख पी क्यू समांतर रेख बी डी काढला. ठीक आहे, रेख ए सी समांतर एक पी क्यू समांतर एक बी डी काढला. म्हणून तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म या सूत्राला विभाजनाचे सूत्र, रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र असे म्हणतात. तर आपण आता याच्यावर आधारित काही उदाहरणे पाहू. उदाहरण क्रमांक एक, ए वजा सात चार आणि बी वजा सहा वजा पाच असून बिंदू टी हा रेख ए बीचे सातास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो, तर टी बिंदूचे निर्देशक काढा. आता पाहत या ठिकाणी हा रेषाखंड ए बी, रेषाखंड ए बी ए चे निर्देशक आपल्याला वजा सात चार, बी चे निर्देशक वजा सहा वजा पाच
दिलेले आहेत आणि बिंदू टी हा रेक ए बी चे बिंदू टी या ठिकाणी बिंदू टी घेतला कोणत्या गुणोत्तरात 7:2 7 आणि 2 या दोन गुणोत्तर विभाजन करतो मतप ए चे निर्देशक -7:4 त्याला x1 y1 मानू याला पण x2 y2 मानू आणि टी चे निर्देशक काढायचे आहेत ते निर्देशक आपण x आणि y मानू मी या ठिकाणी आपल्याला काय दिले बघा इथे MS2N बरोबर 7:2 दिले काय दिले 7:2 दिले MS2N बरोबर काय दिले 7:2 म्हणून अंतराच्या रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार म्हणून रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर सूत्र आहे mx2 अधिक nx1 छेद m अधिक n x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n या ठिकाणी व्हॅल्यू किमती भरता येतील आपल्याला x ची किंमत काढायची आहे बरोबर m ची व्हॅल्यू 7 x2 -7 म्हणून 7 × -6 अधिक n ची व्हॅल्यू 2 × x1 -7 छेद m अधिक n 7 × 2 बरोबर 7 × 6 = 6 42 अधिक 7 × 14 = 14 छेद 7 × 2 = 9 बरोबर -42 + 14 = 56 छेद 9 म्हणून एक्स बिंदूचे निर्देशक काय आले आपल्याला -56 / 9 आता वाय बिंदूचे निर्देशक वाय बरोबर MY2 + NY1 / MN म्हणून वाय बरोबर एम ची व्हॅल्यू 7 × Y2 वाय ची व्हॅल्यू -5 अधिक N2 × Y1 4 छेद 7 × 2 वाय बरोबर 7 × 5 = 35 अधिक 7 × 2 = 14 7 × 2 = 9 वाय बरोबर आणि 35 − 8 किती 27 / 9 परत वाय बरोबर भाग जातोय 9 × 9 = 9 × 3 = 27 वाय बरोबर किती आलं 3 म्हणून टी बिंदूचे निर्देशक बिंदू टी चे निर्देशक कंसात पहिला -56 / 9 आणि -3 आहे परत पहा प्रश्न काय दिला होता आपल्याला ए -7:4 आणि बी -6 + 5 असून बिंदू टी हा रेक ए बी चे 7:2 या गुणोत्तरात विभाजन करतो तर टी बिंदूचे निर्देशक काढा या ठिकाणी रेषाखंड ए बी घेतला ए चे निर्देशक -7:4 बी चे निर्देशक -6 + 5 दिलेले आहेत टी बिंदूचे निर्देशक काढायचे आहे आणि टी बिंदू हा ए बीला 7:2 या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून MS2N बरोबर काय होलं 7:2 आला x1 y1 बी चे निर्देशक x2 y2 घेतला मग रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर MX2 अधिक NX1 छेद M अधिक N म्हणून x बरोबर M ची व्हॅल्यू किती 7 x2 - 6 अधिक N ची व्हॅल्यू 2
आणि एक्स वन वजा सात, 67 42 अधिक 7 14 14 14 आणि 42 यांची बेरीज किती आली? 56 7 2 9 म्हणून एक्स बरोबर 56 9 हे एक्स बिंदूचे निर्देशक एक्स आला, म्हणजे टीचा एक्स निर्देशक आला. दुसरा वाय निर्देशक करण्यासाठी वाय बरोबर MY2 अधिक NY1 छेद एम अधिक एन, म्हणून वाय बरोबर एमची व्हॅल्यू 7 × 5 अधिक 2 × 4 छेद 7 2 7 5 35 35 अधिक 4 × 8 आणि 7 2 9 35 मधून 8 गेलं 27 राहिलं. वाय बरोबर 27 9 म्हणून परत इथं भाग जातो आहे 9 × 9 9 × 27 वाय बरोबर किती आलं? 3. म्हणून ह्या टी बिंदूचे निर्देशक पहिला एक्स निर्देशक, दुसरा वाय निर्देशक, टी बिंदूचे निर्देशक कंसात 56 9 आणि 3 आहेत. आता आपण ठीक आहे उदाहरण क्रमांक 2, बिंदू पी हा बिंदू पी चे निर्देशक 4 6 हा ए चे निर्देशक 7 10 आणि बी चे निर्देशक RS यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2 1 या गुणोत्तरात विभागतो, तर बिंदू टी चे निर्देशक काढा. पाहता या ठिकाणी हा रेषाखंड ए बी घेतला आपण, ए बी ए चे निर्देशक दिले आपल्याला 6 10 बी चे निर्देशक RS आणि इथं आपण बिंदू पी घेतला तर पी चे निर्देशक काय दिलेत आपल्याला? 4 6 दिलेले आहेत, 4 आणि 6. मग पी काय करतोय? ए बीला 2 1 ह्या गुणोत्तरात विभागतो, म्हणजे एम ची व्हॅल्यू किती दिल्या? 2. एन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे. मग आपण अंतराच्या रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार MS2N बरोबर काय दिलं? 2 1 दिलेलं आहे. म्हणून रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर MX2 अधिक NX1 छेद M अधिक N. आता इथे व्हॅल्यू भरूया, x ची व्हॅल्यू या ठिकाणी पहा, ए चे निर्देशक आपण X1 Y1 पी चे निर्देशक X आणि Y आणि बी चे निर्देशक X2 Y2 आहेत. मग एक्स बरोबर एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 4 बरोबर एम 4 M2 म्हणजे X2 व्हॅल्यू 4 एम ची व्हॅल्यू 2 X2 पहा किती आहे? आर आहे, X2 आर अधिक एन 1 गुणिले X1 6 छेद एम अधिक एन 2 1 4 बरोबर 2 आर 6 छेद 3. म्हणून 3 इकडे आलं गुणिले चला 4 3 12 12 बरोबर 2 आर 6 म्हणून काय होईल? या ठिकाणी 6 12 6 बरोबर 2 आर 6 6 मधून म्हणून काय होईल इथं बघा, 12 × 6 गेलं 6 बरोबर 2 आर म्हणून 6 2 बरोबर आर
वजा तीन बरोबर आर, आर निर्देशक आर ची वैल्यू किती आली वजा तीन। तसेच वाय बरोबर म्हणून या ठिकाणी घेऊ शकतो आपण वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन, म्हणून वायची व्हॅल्यू किती आहे सहा, सहा बरोबर एम दोन वाय टू एस अधिक एन एक गुणिले वाय वन दहा छेद दोन अधिक एक, सहा बरोबर दोन एस अधिक दहा छेद तीन, तीन दोन एस बरोबर आठ, एस बरोबर आठ छेद दोन, एस बरोबर चार, एस बरोबर चार। म्हणून बिंदू बी चे निर्देशक, बिंदू बी चे निर्देशक, निर्देशक बरोबर काय आलं पहिला आर दुसरा एस, आर बरोबर वजा तीन एस बरोबर चार। परत पहा हा प्रश्न काय दिला होता, बिंदू पी चे निर्देशक वजा चार सहा हा ए वजा सात दहा आणि बी आर एस यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनास एक या गुणोत्तरात विभागतो तर बिंदू बी चे निर्देशक काढा। ए चे निर्देशक वजा सहा दहा दिलेत, बी चे निर्देशक आर एस दिलेत, पी चे निर्देशक दिलेत आपल्याला वजा चार सहा आणि एम आणि एनची गुणोत्तर दिले आपल्याला दोन असे, एम एस टू एन बरोबर दोन असे। म्हणून रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन, एक्सची व्हॅल्यू आहे तो वजा चार, वजा चार बरोबर दोन गुणिले एक्स टू आर आहे अधिक एन एक गुणिले एक्स वन वजा सहा, एक्स वन किती आहे वजा सहा आणि एम अधिक एन दोन अधिक एक, दोन गुणिले आर दोन आर सहा एक सहा वजा सहा हा भागिले तीन पक्षांतराने गुणिले झाला सहा चार त्रिकम बारा वजा बारा बरोबर दोन आर वजा सहा, वजा सहाचं पक्षांतरानं बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर अधिक झालं वजा बारा अधिक सहा बरोबर वज दोन आर, वजा बारामधून अधिक सहा गेलं वजा सहा आलं वजा सहा बरोबर दोन आर हा दोन आरला गुणिले पक्षांतरानं भागिले झाला वजा सहा भागिले दोन बेक बे बेत्रिक सहा आरची किंमत किती झाली वजा तीन। आता वाय निर्देशक करण्यासाठी दुसरं सूत्र वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन हे सूत्र वापरायचं, तर वायची किंमत दिलेली आपल्याला वायची किंमत वजा सहा दोन गुणिले वाय टू एस अधिक एन गुणिले वाय वन एक गुणिले दहा छेद दोन अधिक एक, दोन अधिक एक तीन हा तीन भागिले पक्षांतराने गुणिले झाला साहित्रिक अठरा दोन एस अधिक दहा परत वजा झाला बरोबर चिन्हाच्या इकडं, म्हणून अठरा वजा दहा बरोबर दोन एस, अठरा वजा दहा आठ म्हणून दोन एस बरोबर आठ, हा परत एसला दोन गुणिले तो भागिले होतो आठ भागिले दोन बेके बे बेचोक आठ एस बरोबर किती आलं चार। म्हणून बिंदू बी चे निर्देशक बिंदूचा बिंदू बी चे आर निर्देशक आहे वजा तीन आणि एस निर्देशक आहे चार, म्हणून बिंदू बी चे निर्देशक वजा तीन चार आहेत, वजा तीन आणि चार आहेत ठीक आहे। आता उदाहरण क्रमांक तीन ठीक आहे, तर उदाहरण नंबर तीन ए चे निर्देशक पंधरा पाच बी चे निर्देशक नऊ वीस आणि पी चे निर्देशक अकरा पंधरा असून ए डॅश पी डॅश बी तर बिंदू पी हा रेख ए बी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा। ए चे निर्देशक पंधरा आणि पाच दिलेत, पी चे निर्देशक अकरा पंधरा आणि बी चे निर्देशक नऊ वीस दिलेले आहे, तर पी हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात ए बीला विभागतो ते काढायचं आहे, म्हणजेच एम आणि एन हे गुणोत्तर काढायचे आहे आणि एम आणि एनची व्हॅल्यू काढायची आहे। समजा बिंदू पी हा ए बीचे एम एस टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो असे मानू, रेषाखंड विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन चेत एम अधिक एन, एक्सची व्हॅल्यू पाहिजे किती आहे एक्स बरोबर अकरा अकरा एम
9, m ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 9 गुणिले m अधिक 15 गुणिले n छेद m अधिक n, 9 गुणिले m 9m अधिक 15 गुणिले n 15n, म्हणून हा जो m अधिक n छेदात आहे तो पक्षांतराने इकडे काय होतो गुणिले 11 कंसात m अधिक n बरोबर 9m अधिक 15n, 11 ने प्रत्येक पदाला कंसातील गुणला असता 11 गुणिले m 11m, 11 गुणिले n 11n बरोबर 9m अधिक 15n, त्यानंतर हा अधिक 9m आहे पक्षांतराने इकडे झाला वजा झाला 11m वजा 9m बरोबर अधिक 11n वजा 11n होईल पक्षांतराने, मग 11m मधून 9m गेलं 2m राहिलं बरोबर 15तून 11 गेला किती राहिला 4n, परत हा जो n 4 ला गुणिले तो m ला भागिले केला आपण, m छेद n बरोबर हा 2 गुणिले तो इकडे काय होतो भागिले m छेद n बरोबर 4 छेद 2 परत बे के बे बे दुनी 4, म्हणून m एस टू n बरोबर किती आलं उत्तर 2:1, म्हणजे विभाजनाचे गुणोत्तर 2:1 आहे, ठीक आहे ठीक आहे. उदाहरण क्रमांक 4, जर पी बिंदू हा ए वजा 1:7 आणि बी 4:3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तर विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा. हा प्रश्न आपल्याला ए चे निर्देशक दिलेले आहेत, बी चे निर्देशक दिलेले आहेत, तर आणि एम आणि एन यांच्या सुद्धा व्हॅल्यू दिलेले आहेत, तर पी ची व्हॅल्यू काढायची, पी चे निर्देशक पहिला निर्देशक एक्स दुसरा वाय यांच्या किमती काढायच्या आहेत. आता पहा बिंदू पी हा ए बी ला एम एस टू एन ह्या गुणोत्तरात विभागतो, म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आहे 2, एन ची व्हॅल्यू किती आहे 3, म्हणून रेषाखंड विभाजन सूत्रानुसार रेषाखंड विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन, म्हणून एक्स बरोबर एम ची व्हॅल्यू 2 एक्स टू 4 अधिक 3 गुणिले एक्स वन वजा 1, 4 × 2 = 8, 3 × 1 = 3 8 मधून 3 गेला 5 राहिला, 2 × 3 = 5, म्हणजे 5/5 म्हणजे किती आलं 1, एक्स ची व्हॅल्यू आली 1, ठीक आहे. त्याचबरोबर वाय बरोबर सूत्र काय मिळतं आपल्याला, वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन मिळतं, वाय बरोबर एम ची व्हॅल्यू 2 वाय टू ची व्हॅल्यू 3 2 × 3 पहा 2 इकडे करायला 3 वाय टू ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू 3 × y1 = 7 म्हणजे 3 × 7 छेद एम अधिक एन 2 + 3 3 × 2 = 6 + 6 = 7 × 21 21 छेद किती आली इथं 5, आता 21 मधून 6 गेलं 15 15/5 5 × 5 = 15 वाय बरोबर किती आलं 3, म्हणून बिंदू पी चे निर्देशक 1 आणि 3 आहेत. परत एकदा पहा पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत, या ठिकाणी एम आणि यांचे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणून रेषाखंड विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन, एक्स बरोबर 2 × 4 अधिक 3 × 1 छेद 2 + 3, मग 4 × 2 = 8 3 × 1 = 3 8 + 3 = 5 5/5 एक्स बरोबर किती आलं 1, तसेच वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन, वाय बरोबर 2 × 3 अधिक 3 × 7 छेद 2 + 3 3 × 2 = 6 7 × 21 21 मधून 6 गेलं 15 राहिलं भागिले 5 5 × 5 = 15 वाय बरोबर 3, म्हणून बिंदू पी चे निर्देशक 1 आणि 3 आहेत. पण निर्देशक भूमिती या प्रकरणातील रेषाखंडाचे विभाजन, रेषाखंड विभाजनाचे सूत्र व त्यावर आधारित उदाहरणे याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.